हाय मुलांनो, परवा आपण इतिहासाचा पहिला धडा सुरू केला होता आणि त्या दिवशी आपण घेतलेला जो शेवटचा मुद्दा होता तो होता माहितीचा अधिकार. माहितीच्या अधिकाराला आपण असं म्हटलं होतं की आपल्या लोकशाहीला बळकट करणारा असा हा अधिकार आहे, जो आपल्याला 2005 प्राप्त झालेला आहे. आणि या अधिकारामुळे यंत्रणेला पारदर्शकपणे काम करणं, म्हणजे ट्रान्सपरन्सी ठेवणं. ट्रान्सपरन्सी म्हणजे जे चाललं आहे तेच समोरच्याला दिसलं पाहिजे, आत एक आणि बाहेर एक चालणार नाही. म्हणजे तुम्ही खर्च एखाद्या बाबीवर करताय 10,000 आणि तुम्ही दाखवताय तो 1,00,000, असं आता चालणार नाही. तर पारदर्शकता कामांमधली वाढली. उत्तरदायित्व म्हणजे जनतेला आम्हाला उत्तर द्यायचं आहे याची जाणीव यंत्रणांना झाली. कारण लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य ना, लोकांचं, लोकांसाठी, लोकांकरिता असलेलं राज्य. आणि या राज्यामध्ये लोकांना जर माहिती विचारण्याचा हक्क मिळतो आहे तर त्यांना ती मिळालेली माहिती वापरून स्वतःला अभिव्यक्त पण होता येईल, म्हणजे स्वतःचं अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्यसुद्धा वापरता येईल. मला आपल्या प्रज्ञांच्या बाबांनी असा एक मुद्दा सुचवला की तुम्ही अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्याबद्दल जर मुलांना सांगितलं तर बरं होईल. मलाही तो अपील झाला, पण थोडीशी अडचण अशी होती आहे की ना, मूलभूत हक्क काही मी तुम्हाला शिकवू शकलेले नाही आहेत, कारण ते 9वीला नव्हते आणि माझं तुमचं काही त्या हक्कांवर बोलणं असं झालेलं नाही आहे. त्यामुळे मूलभूत हक्कांबाबत मी यापूर्वी बोललेली नाही आहे, पण तर आत्ता सांगते मुद्दा निघालाय म्हणून की मूलभूत हक्क आपल्या राज्यघटनेच्या भाग 3 आहेत, 3 तर त्या 3 जे मूलभूत हक्क आहेत ना, त्याच्यामध्ये 19व्या कलमामध्ये 19(1) स्वातंत्र्य पण दिलेली आहेत आपल्याला. तर त्यातलं एक स्वातंत्र्य म्हणजे भाषण आणि अभिव्यक्ती. तर त्याच्यासाठी पूरक ठरणारा असा हा माहितीचा अधिकार आहे की या अधिकारामुळे आपल्याला माहिती मिळते ना. माहिती असेल तर आपण त्या जोरावर बोलू की नाही की अमुक यंत्रणेचं हे चुकलेलं आहे किंवा तमुक यंत्रणेनं हे खूप छान केलेलं आहे. दोन्हीसाठी, म्हणजे नॉट नेसेसरी की कायम बोट ठेवण्यासाठीच, कधी कधी कौतुक करण्यासाठी सुद्धा आपल्याला नेमकं त्यांनी काय दिव्य केलं हे माहिती असलं पाहिजे ना. तर त्या दृष्टीने या अधिकाराचा आपल्याला वापर करता येईल. मी म्हटलं की अजून 4-5 जेव्हा आपण मतदार यादीत आपलं नाव नोंदवू त्यावेळेला आपल्या म्हणून काही हक्कांची जाणीव आपल्याला ठोस पाहिजे, म्हणजे अर्थात आधी कर्तव्यांची पण पाहिजे. ती कर्तव्य पण आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेली आहेत आणि हक्क पण दिलेले आहेत. पण तुर्तास माहितीच्या अधिकारामध्ये असं लक्षात घ्या की हा जो हक्क आपल्याला प्राप्त झालेला आहे माहिती मागण्याचा, त्यामुळे यंत्रणेला आपल्याकडे लाभार्थी म्हणून बघता येणार नाही. हा मुद्दा मी त्या दिवशी पण सांगितलं होतं. आणि हक्काधारित दृष्टिकोन त्यामुळे विकसित होतोय की तुम्ही लाभार्थी नाही आहेत तर तुमच्यासाठी आम्ही होतो, म्हणजे शासकीय यंत्रणा ही तुमच्यासाठी आहे. तर तो एक मुद्दा इथे आपण ॲडिशनल म्हणून सांगूयात. आणि आता हे बघा, मतदार म्हणून आपल्याला हक्क मिळणार आहे. आता या मतदार म्हणून हक्क आपल्याला जो मिळणार आहे ना, त्याच्या बाबतीत आपल्या लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी एक निर्णय घेण्यात आला 61व्या घटनादुरुस्तीनं, की आपण काय केलं की मतदाराचं जे वय होतं ना, ते वय 21 आपण 18 खाली आणलं. म्हणजे अगोदर 21 ज्यांची पूर्ण झाली होती अशा प्रौढ नागरिकांना मतदानाचा हक्क दिला होता, पण अधिकाधिक नागरिकांना या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी हे वय कमी करण्यात आलं. आणि हे वय जे कमी करण्यात आलं, म्हणजे 18 करण्यात आलं, त्यामुळे भारत हा जगातला आता एकमेव असा देश आहे लोकशाही प्रधान की ज्याच्यामध्ये मतदारांची संख्या एवढी जास्त आहे, म्हणजे एवढ्या जास्त संख्येनं. म्हणजे तसंही आपल्याला लोकसंख्येचा भूगोल शिकत असताना असं शिकायला मिळत असेल की भारत हा जगातला आता सध्या सगळ्यात तरुण असा देश आहे. म्हणजे 15-35 या वयोगटातली जी सर्वाधिक लोकसंख्या आहे ना, ती भारतामध्ये आहे. आणि म्हणून ही आपल्या लोकशाहीची जमेची बाजू पण व्हायला पाहिजे या विचारांनी आपण 21 मतदाराचं वय 18 केलं, जेणेकरून या राजकीय प्रक्रियेमध्ये अधिकाधिक नागरिकांना स्वतःला सामावून घेता येईल आणि त्यांना हक्क प्राप्त होईल मतदानाचा. अर्थात याचा दुसरा फायदा असा पण झालेला आहे की एवढा यंग, एवढा तरुण मतदार आहे म्हटल्यानंतर राजकीय पक्षांना सुद्धा आपला एजेंडा बदलावा लागलेला आहे. कारण तरुण मतदार आहे तर त्याला फारसं इमोशनली ब्लॅकमेल नाही करता येणार आहे. अर्थात
इमोशनली ब्लॅकमेल होऊन आजची पिढी फारसं काही करते का, हा एक वेगळा मुद्दा आहे. पण मतदारांना 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा हक्क देणं म्हणजे लोकशाहीसाठी त्यांना तयार करणं भविष्यकाळासाठी. या अर्थाने तो वय कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. पण माझं म्हणणं असं आहे ना, आपण याच्यावर एक छोटासा आपल्या स्वतःच्या मतांचा म्हणून एक छोटासा निबंध तयार करूयात, अगदी छोटासा, की हा जो हक्क मिळाला ना, तुम्हाला वाटतं का की तुम्हाला पर्सनली तुमच्या स्वतःच्या विचारांनीच तसं व्यक्त व्हा. एक 5 ओळीतली हा की तुम्हाला वाटतं का की हा हक्क खरोखरी अतिशय विचारांतीच बजावला जातोय. म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर केवळ सेल्फी काढून दाखवण्यासाठी तर या हक्काचा वापर होत नाहीये ना, विचार करूनच मत दिलं जातंय का, आणि त्यासाठी अभ्यास केला जातोय का, आणि नेमकं मी कुणाला मत द्यावं का, मी मत न देण्याचा अधिकार, म्हणजे मला कुणालाच मत द्यायचं नाहीये, तो वापरावा. तर याबाबतीत तुमचं मत एक 5 ते 10 ओळींमध्ये तुम्ही लिहा. म्हणजे हा आता सुरू झाला, म्हणजे इतिहासाच्या ताईंनी पण गृहपाठ देणं सुरू केलेलं आहे असं समजा, आणि ते मत मला लेखी स्वरूपात तुम्ही माझ्या पर्सनल नंबरवर पाठवा. ग्रुपवर नाही पाठवलं तरी सुद्धा चालेल. आता जसा हा मुद्दा की वय कमी करून आपल्या लोकशाहीच्या म्हणजे परिघ वाढवला, आपला लोकशाहीची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न झाला, तसाच आणखी एक खूप महत्त्वाचा प्रयत्न झाला, तो म्हणजे लोकशाही विकेंद्रीकरणाचा. लोकशाही विकेंद्रीकरण म्हणजे सत्तेचं जर एकाच कुणाच्या तरी हातामध्ये किंवा एकाच कुठल्या तरी केंद्रामध्ये जर केंद्रीकरण झालं, तर ती सत्ता ही डेमोक्रसी सोडून ती सत्ता हुकुमशाहीकडे जाऊ शकते. तर त्यामुळं त्याचं विकेंद्रीकरण करायचं, म्हणजे अनेक केंद्र निर्माण करायची. म्हणजे एकदम साधं उदाहरण आहे की नाशिकमधली एखाद्या गावातली अडचण आहे, तर ती नाशिकमधल्या लोकल कार्यकर्त्याला, म्हणजे स्थानिक, लोकल म्हणजे स्थानिक, स्थानिक कार्यकर्त्याला चांगली समजेल आणि ते स्थानिक नेतृत्व ते खूप चांगल्या पद्धतीनं सोडवेल. दिल्लीत बसलेल्या माणसाला नाशिकमधल्या गावामधलं जे काही वास्तव आहे ते समजणं थोडंसं कठीण जाईल त्यांच्यासाठी, किंवा ते कदाचित चुकीच्या पद्धतीनं पण समजू शकेल. तर ते स्थानिक माणसाला कळावं म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच लोकशाही विकेंद्रीकरण हे करण्यात आलं. 1959 आपल्या देशामध्ये बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनं भारतात पंचायतराज सुरू झालं. महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनं सुरू झालं. पण त्या काळी सुरू झालेलं, म्हणजे त्यावेळेला सुरू झालेलं पंचायतराजना थोडंसं दात नसलेलं सिंह अशा पद्धतीचं होतं. म्हणजे काय, तर त्यांच्या पैशाबाबतच्या तरतुदी निश्चित नव्हत्या, निवडणुका वेळेवर व्हायच्या नाहीत, फारसं कोणी गांभीर्यानं त्या संस्थांना घ्यायचं नाही, आणि म्हणून ना असून नसल्यासारखं. मग हे जे त्याचं असं असून नसल्यासारखं जे रुपडं होतं ना, ते बदलावं या दृष्टीनं मग 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती करण्यात आली. या 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीनं या पंचायत राजला घटनात्मक स्थान मिळवून दिलं. का? तर घटनेमध्ये स्थान मिळवून दिले म्हणजे आता सिरियसली सगळं करावं लागेल. आणि ह्या पंचायत राजच्या निवडणुका वेळेवर होण्यासाठी स्वतंत्र राज्य निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आली. म्हणजे हा राज्य निवडणूक आयोग आणि राज्य वित्त आयोगाची सुद्धा तरतूद करण्यात आली, की जेणेकरून निवडणुका नियमित झाल्यानंतर एक चांगलं नेतृत्व या स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळत राहील आणि ते नियमितपणे मिळत राहील. आणि त्यांना वित्त आयोग अशासाठी देण्यात आला स्वतंत्र की त्यामुळं त्यांच्या ज्या आर्थिक बाजू आहेत त्या पण मजबूत होतील. तर हा सुद्धा लोकशाही विकेंद्रीकरणाचा जो प्रयोग आहे ना, तो सुद्धा प्रयोग या 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीनंतर लोकशाहीला अधिक बळकट करणारा होता. या एक मुद्द्याच्या बाबतीत थोडासा मी तुम्हाला होमवर्क देते, म्हणजे 2 प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत. एक आहे की तुम्हाला या लोकशाही विकेंद्रीकरणाच्या प्रयोगानंतर महिलांना जे 50% आरक्षण देण्यात आलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत, त्यात तुमचं काय मत आहे की असं द्यायला पाहिजे होतं का, देऊन काही उपयोग झाला का, की काहीच उपयोग नाही आहे. तुमची जी काही अनुकूल प्रतिकूल मतं आहेत ती पण तुम्हाला लिहून काढायची आहेत आणि ती पण मला पाठवायची आहेत माझ्या पर्सनल फोनवर, हां, फोन नंबरवर. आणि मग आपण त्या तुमच्या आलेल्या उत्तरांवर नंतरच्या तासाला आपण डिस्कस करूयात. आज एवढंच.
ठीक आहे, आणि छान अभ्यास करा बरं का, दहावी परत परत नाही येत. उद्या मी एक व्हिडिओ टाकेल तुम्हाला दहावीच्या मुलांशी बोललेला. चांगला अभ्यास करा, मजा येते, आनंद घ्या अभ्यासाचा. अभ्यास सोपा होईल, कटकट म्हणून केलात तर अवघड होऊ शकतो. चलो भेटूयात परत परवा, बाय.